बातमी आहे नागपुरातून। नागपुरातील कित्येक शासकीय प्रशासकीय इमारती कार्यालयात खर्रा खाऊन थुंकलेलं दिसतं। तेथील कर्मचारी सुद्धा खर्रा खाताना दिसतात। मात्र आम्ही नागपूर वन विभाग कार्यालयात गेलो असता तिथे वेगळंच चित्र पाहायला मिळालं। टाइम्स टुडे 18 न्यूजच्या टीमने पाहणी केली असता तेथे जागोजागी दारूच्या खाली बाटल्या आढळून आल्या। या बाटल्या दिसल्यानंतर आम्ही कार्यालय अधीक्षकांच्या कॅबिनच्या बाजूला पाहणी केली असता तेथे सुद्धा दारूच्या खाली बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला। उपवन रक्षक नागपूर कार्यालय इथे आम्ही उपस्थित आलेलो आहो। इथे आम्ही आलेलो असता इथे एंट्रन्समध्येच घाणीचं साम्राज्य इथे पाहायला मिळालं। दारूच्या बाटल्यासुद्धा तिथे आढळलेल्या आहे। इथल्या कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळीचे उत्तरं आम्हाला दिले। आणि गेल्या आठवड्यामध्ये वनरक्षक अधिकारी कर्मचारी ऑन ड्युटी युनिफॉर्मवर नसतातच अशी माहिती पुढे आली होती। आणि गुंडेशाहीप्रमाणे नागरिकांशी बर्ताव जे करतात आहे अशीसुद्धा माहिती पुढे आलेली आहे। आणि उपवनरक्षक कार्यालयाच्या एकदम दाराच्या बाजूला मागच्या भागाला डस्टबिनमध्ये चक्क दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने इथे दारूच्या बाटल्या आपल्याला दिसत आहे। इथे चक्क घाणीचं साम्राज्य उपवन रक्षक कार्यालयाला बनविण्यात आलं। अर्थातच याला बियर बार सुद्धा म्हटलेला जाईल। या याच्यामध्ये सुद्धा पोत्यामध्ये सुद्धा आपल्याला काही पिण्याच्या बाटल्या आणि काही दारूच्या बाटल्या दिसते आहे। पुन्हा मी तुम्हाला दाखविते की एंट्रन्समध्ये कशा पद्धतीने घाणीचं साम्राज्य उपवन रक्षक कार्यालयाजवळ आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्री सर्व ड्युटीचे वर्कर जे आहे घरी जाताना इथे गेटला लॉक असतो। हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने या कोपऱ्यामध्ये दारूची बाटली आहे, तिथे दारूची बाटली आहे। आणि उपवन रक्षक कार्यालय नागपूरला पूर्ण घाणीचं साम्राज्य इथल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी बनवलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता टीनावर सुद्धा दारूची बाटली दिसत आहे। वनरक्षक कर्मचाऱ्यांना तर सुट्टी झालेलीच आहे। आम्ही विचारणा केली असता सगळ्यांनी लाईट बंद करून पळ काढलाय। जागोजागी दारूच्या बाटला आढळून येत आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन